रायगड जिल्ह्यात महिला व बाल कल्याण सभापती प्रिया मुकादम यांनी अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले होते. या उपक्रमातून सेविकांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्यांचा शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रायगड जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीसांना आदर्श पुरस्कार तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या नाना पाटील सभागृहात शुक्रवारी करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार पंडित पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, महिला व बाल कल्याण सभापती प्रिया मुकादम, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील आदी मान्यवरांसह जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती प्रिया मुकादम यांनी अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्या उपक्रमाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना आमदार पंडित पाटील म्हणाले की अंगणवाडीमध्ये स्पर्धा होऊ लागल्या आहेत. अंगणवाडीतील मुले कमी झाल्यास त्या अंगणवाड्या बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीसांनी अंगणवाडी टिकवण्यासाठी मुलांची पटसंख्या वाढेल याकडे लक्ष द्यावे. मंत्री महोदय पंकजाताई मुंडे यांनी तुम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुमचं वेतन मानतो, पण माझी या निमित्ताने मागणी आहे की तुमचा जो पगार आहे तो रेग्युलर ग्रॅनमधून मिळाला पाहिजे. माझी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षणा जरी आपला बट संख्या तपासली जाते, आज अंगणवाडी आज पनवेलला अंगणवाडी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. आज अंगणवाडीमध्ये 10 ते 5 दरम्यान प्रिया मुकादम यांनी महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. महिला बाल कल्याण खात्यामध्ये अनेक योजना आहेत. त्या योजना राबवत असताना नाविन्यपूर्ण योजना कोणत्या राबवल्या पाहिजेत जेणेकरून त्या महिलांना त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे. आज सेविका आणि मदतनीस आणि मुख्य सेविका यांचा जो जिल्ह्यातून प्रत्येक विभागामध्ये 17-17 आपण जे लाभार्थी निवडले आहेत, तर मला असं वाटतंय की खरोखरच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या माझ्यासाठी सर्वच आदर्श आहेत. परंतु शासनाच्या नियमानुसार आपण तालुक्यामधून एक व्यक्ती निवडली, पण जेव्हा मी जिल्ह्यामध्ये दौरा करत असते तेव्हा प्रत्येक ठिकाणी या 1.5 वर्षामध्ये सेविका आणि मदतनीस यांचं काम अतिशय चांगलं आहे. तर यदा कदाचित संधी मिळाली तर नक्की माझ्या परीने मी तुम्हाला सर्व सेविका मदतनीस आणि मुख्य सेविका
यांना एकही ती महिला न वगळता माझ्याकडून आदर्श पुरस्कार तुमच्यासाठी नक्की ठरेल. प्रत्येक योजनेमध्ये जेव्हा डोकावून बघितलं तर खरंच अभ्यास वाढण्याची ही जी महिला बालकल्याण खात्याची जी मॅन पॉवर आहे त्या प्रत्येक सुपरवायझर सेविका मदतनीस आणि सी डी पी ओ यांनी मला अतिशय साहेब प्रत्येक खात्यातली माहिती योजनेतली माहिती दिली आणि आज ही माहिती घेत असताना मला कुठेतरी वाटलं की नक्कीच या योजनेपेक्षा वेगळं मला या महिलांचा सत्कार करणं अतिशय गरजेचं आहे.